राज्यमंत्री डॉक्टर भागवत कराड यांच्या कार्यालयाबाहेर मराठा आंदोलकांनी आता निदर्शनाला सुरुवात केलेली आहे. आपण बघतोय भागवत कराड यांचं कार्यालय आहे पैठण गेट परिसरामध्ये आणि तिथं जे आहे हे आंदोलकांनी निदर्शन आता सुरू केलेली आहेत. यापूर्वी संदीपान भुमरे असोत किंवा अतुल सावे असोत मंत्री यांच्या कार्यालयाबाहेर हे आंदोलन केलं होतं. काय सांगाल, आज तिसरा दिवस आहे तुम्ही सलग मंत्र्यांच्या दालनाबाहेर आंदोलन करताय. मनोज जरांगे पाटील 10 तारखेपासून सराटे अंतर्वाली इथं उपोषण करत आहेत. आज त्यांचा 8वा दिवस असून ह्या मुर्दार सरकारमधील मंत्री मंत्री आणि लोकप्रतिनिधीला जागे करण्यासाठी आम्ही ह्या डॉक्टर भागवत कराड जे केंद्रीय मंत्री आहेत त्यांच्या कार्यालयासमोर आज ठे आंदोलन देत आहोत. तुमच्या माध्यमातून मी त्यांना सांगू इच्छितो, डॉक्टर कराड साहेब, तुम्ही तुमच्या पक्षाच्या आमदाराला येत्या 20 तारखेत होणाऱ्या विशेष अधिवेशनात मराठा समाजाची बाजू खंबीरपणे मांडायला भाग पाडा आणि वरिष्ठांना सुद्धा तुम्ही रिक्वेस्ट करा, अन्यथा तुम्हाला येणाऱ्या लोकसभेमध्ये मराठा समाज पाडल्याशिवाय राहणार नाही. पण जरांगे पाटलांनी आज प्रेस घेत आवाहन केलेलं आहे शिवजयंती उत्साहात साजरी करा, कुठेही परीक्षार्थींना त्रास होणार नाही अशा पद्धतीने निदर्शनं जास्त करू नका, आक्रमक होऊ नका. जरांगे पाटलांनी दिलेल्या आदेशाचं पालन होईल आणि उद्या 18 आणि 19 आम्ही छत्रपती संभाजीनगरवासियांनी शिवजयंतीची तयारी म्हणून 2 दिवस आंदोलन स्थगित केलेलं आहे. परत 20 तारखेपासून आमचं आंदोलन परत ह्याच जोशात चालू राहील. नक्कीच, आपण बघितलं की एकीकडे मनोज जरांगे पाटलांनी आवाहन केलेलं आहे, परीक्षेचा काळ आहे, शिवजयंती मात्र उत्साहात साजरी करणार आहे. त्यापूर्वी निदर्शनं करताना मंत्र्यांच्या कार्यालयाबाहेर मराठा आंदोलकांना आपण बघू शकतो. लोकमतसाठी अमय फाटक, छत्रपती संभाजीनगर.